राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने नाशिक शहरात विविध उपक्रम राबवत प्रथमच आगळी वेगळी ऑटोरिक्षा सौंदर्य स्पर्धा महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्या माध्यमातून घेण्यात आली. नाशिक शहरासाठी स्पर्धा आयोजित असताना सोलापूर, कोल्हापूर, पुणे, बदलापूर, मुंबई तसेच राज्याच्या अनेक भागातून रिक्षा चालकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. उत्कृष्ट सजावट असलेल्या रिक्षांना यावेळी 21,000 रुपये, 11,000 रुपये, 7,000 रुपये, 5,000 रुपये अशी रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील रिक्षा चालकांनी आपल्या आकर्षक अशा सजावटीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. माझं नाव सुनील नाळे, मी कोल्हापूरहून आलो आहे. काय तिथं रिक्षा सुनील तिदमे साहेबांनी आम्हाला सांगितलं की इथं बंटी तिदमे साहेबांनी की स्पर्धा आहेत म्हणून आम्हाला कळवलं आहे. त्यासाठी आम्ही कोल्हापूरहून इकडे आलेलो आहे. येताना पण आम्हाला पब्लिकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आणि इथं देखील आम्हाला तेवढंच प्रेम मिळालं. आम्ही पण देखील इथे महापुरुषांचे वगैरे फोटोज काय आणि ते संदेश देखील दिलेले आहेत, जेणेकरून आपल्याला भविष्यातले जे संदेश चांगले असतील ते दिलेले आहेत. सजावटसाठी अगदी 1.5 लाख रुपये खर्च केला आहे. आपण 1.5-2 लाख रुपये खर्च झाले. आपण पाठीमागे देखील संदेश केलेला आहे, जेणेकरून किरण बेदी आहेत, लता मंगेशकर आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत, परत तिकडं प्लास्टिक पिशवीसाठी जे संदेश दिलेले आहेत, प्लास्टिक पिशवीचा वापर न करता आपण कापडी पिशवीचा वापर करू. काय करविदर्शनचं देखील केलेलं आहे. कोल्हापूरले जे पर्यटक स्थळ आहेत त्यांचे देखील केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जे आहेत त्या मावळ्यांची देखील माहिती आपण दिलेली आहे. आणि मेन महत्त्वाचं बळीराजाची पिळवणूक आपल्याला मार्केटमध्ये कशी होते, दलाल लोक पिळवणूक कशी करतात आणि त्यांना त्याच्यामुळं आत्महत्या कशी करावी लागते हे देखील आपण संदेश पाठीमागे दाखवून दिलेलं आहे. लोकांना संदेश सांगण्यात तात्पर्य एकच की आपण नुसता धंदा वगैरे धंदा नाही, ते सेवा देखील करू शकतो आपण. यातून रिक्षातून 4 पैसे मिळवत आपण लोकांची सेवा देखील करू शकतो आणि लोकांचं मन देखील जिंकू शकतो. काय आणि आपल्या रिक्षामध्ये गर्भवती महिलांना, अंध अपंगांना, भारतीय जवानांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, अण्णाभाऊ साठेंची जयंती असो, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, आपली सेवाही मोफतच असते. माझं नाव सुनील नाळे, कोल्हापूर. या स्पर्धेत पारितोषिक वितरणासाठी पालकमंत्री दादा भुसे हे उपस्थित होते. यावेळी दादा भुसे आणि पदाधिकाऱ्यांनी आकर्षक सजावट असलेल्या रिक्षातून कार्यक्रमस्थळी एंट्री केली. चालकांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं, निरोगी जावो. त्यांच्या हातून महाराष्ट्राची सर्वसामान्यांची सेवा घडो अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. माननीय शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आत्ताच आम्ही जवळपास 4-5 ठिकाणी चांगल्या कार्यक्रमांना भेटी देऊन आलेलो आहोत आणि आपले महानगर प्रमुख महोदय बंटीजी तिदमे त्यांनी अतिशय नाविन्यपूर्ण हा उपक्रम रिक्षांची सजावट आणि त्याला पारितोषक, मला वाटते की हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आज या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला. मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. एक आगळा वेगळा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला. या कार्यक्रमाला संपर्क नेते माननीय भाऊ चौधरी साहेब, संपर्क प्रमुख माननीय लवटे साहेब, माननीय जिल्हा प्रमुख आणि सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. मला वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्ताने ब्लड टेस्ट पण केली जाते आहे, रक्तदान पण केलं जातं आहे आणि त्याच्यासोबतच रिक्षा चालकांचा इन्शुरन्स पण केला जातो आहे. आणि ही एक सेवाभाव या स्पर्धेच्या माध्यमातून पण आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी केले. माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ आज येथे रिक्षांची सजावट स्पर्धा व त्यांच्या सगळ्यांचा ॲक्सिडेंट इन्शुरन्स काढण्यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेना महानगराच्या वतीने येथे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. व यामध्ये फॉर्म जे आहे आत्तापर्यंत 1,000 ते 1,100 रिक्षावाल्यांनी फॉर्म भरलेले आहेत व त्यामध्ये आत्तापर्यंत येथे 150 लोकांनी सहभाग येथे आत्तापर्यंत नोंदवला आहे.
आम्हाला पहिले जिल्हा स्तरावर आपण हे नियोजन केलं होतं, पण आज जर आपण बघू तर पूर्ण महाराष्ट्रामधून नागपूर असेल, नवी मुंबई असेल, डोंबिवली असेल, मुंबई असेल, कोल्हापूर सातारा असेल, अशा सर्व ठिकाणाहून रिक्षा येते येत आहेत व सर्वजण या मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जो काही आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामध्ये सर्व सामील होत आहेत व त्यांचा इन्शुरन्ससुद्धा आपण ॲक्सिडेंट इन्शुरन्स 1.5 लाखाचा आपण इथे काढत आहोत. आता माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जे काही इथे रिक्षा सजावटीचं आम्ही आयोजन केलं आहे, तर याचा मेन आमचा उद्देश असा आहे की जर आपण बघू एक सामान्य वर्गातला आपला जो रिक्षा चालक असतो हा दिवसभर जी काही लोकांना सेवा देतो व प्रामाणिकपणे तो सेवा देण्याचा प्रयत्न करतो व त्याचासुद्धा कुठंतरी एक आपण कौतुक किंवा त्याच्यासुद्धा आपण एक त्यांना काहीतरी त्यांना आपण एक त्यांचं हे दिलं पाहिजे की त्याच्यातून त्यांनासुद्धा मानसन्मान मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण या कार्यक्रमाचं इथे आयोजन केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी यांचे स्वागत केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच रिक्षा चालकांसाठी योजना आणणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. यावेळी आकर्षक सजावट असलेल्या रिक्षा चालकांना स्मृतिचिन्ह रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, महिला जिल्हा प्रमुख लक्ष्मी ताटे, महानगर प्रमुख बंटी तिदमे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.